श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना एक स्वामींचा चित्तथरारक असा अनुभव त्यासोबत साक्षात्कार म्हणायलाही काही हरकत नाही असा अनुभव सांगणार आहे जर कोणी आपल्या या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक स्वामींचा सा साक्षात्कार सांगणार आहे जो की नागपूर येथे घडला आहे नागपूर येथील स्वामी भक्तदादा श्री श्यामरत्नप्रभू यांना आलेला हा अनुभव आहे हे जे दादा आहेत श्री श्यामरत्नप्रभू हे स्वामी भक्त आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून स्वामी सेवेत आहेत हे दादा त्याचसोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब हे देखील स्वामी सेवेत आहे हे दादा अत्यंत निसीम असे स्वामी भक्त आहेत यांना आलेला हा साक्षात्कार आहे जो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपल्याला जी पाण्यामध्ये एक मूर्ती दिसत असेल व्हिडिओमध्ये जी मूर्ती दिसते पाण्यावर तरंगताना تي, एक, तया ती हाच एक त्या साक्षात्काराचा प्रकार आहे जो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे हे जे रत्नप्रभू कुटुंब आहे हे पूर्ण संपूर्ण कुटुंब ही स्वामी सेवेत आहे ही जी फोटोमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला मूर्ती दिसत आहे ती ही श्याम रत्नप्रभू या दादांनी आणलेली मूर्ती आहे हे दादा स्वामी सेवेत आहेत यांचं संपूर्ण कुटुंबही स्वामी सेवेत आहे जी ही जी मूर्ती ते आहे ही मूर्ती तो या दादांनी बऱ्याच वर्षांपूर्वी ते जेव्हा अक्कलकोटला दर्शनाला गेले होते त्यावेळेस त्यांनी ही मूर्ती अक्कलकोटवरून आणली होती या मूर्तीला बरेच वर्ष झालेले आहेत त्यां हे ही मूर्ती त्यांनी जेव्हापासून आणली तेव्हापासून त्या मूर्तीचा दर गुरुवारी अभिषेक करणं त्याची पूजा अर्चा करणं या सगळ्या गोष्टी ते दा दादा स्वत जातीने करत होते ते स्वतः एक उत्तम स्वामी सेवेकरी स्वामी भक्त आहेत ते स्वामींची सेवा करायचे प्रत्येक कुटुंबातील सदस्य त्यांची स्वामींची सेवा करायचं प्रत्येक गुरुवारी त्या मूर्तीवर अभिषेक करायचे आणि आपली स्वामी सेवा त्यांना जशी शक्य होईल त्या पद्धतीने ते करत होते स्वामींना म्हणजे स्वामींना सग चहूबाजूने खुश ठेवण्याचं किंवा आपल्या स्वामींची सगळी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न ते संपूर्ण कुटुंब करत होतं त्याचसोबत ते दादा देखील करत होते, होते। परंतु काही महिन्यापूर्वी त्यांनी जी ही मूर्ती आणलेली आहे अक्कलकोटवरून त्या मूर्तीला तडा गेला नंतर तो तडा गेलेला पाहिला त्यांनी एका गुरुवारी ही मूर्ती अभिषेकासाठी तामणामध्ये घेतली आणि त्या मूर्तीला तडा गेलेला पाहून ते, गेले ते संपूर्ण कुटुंब घाबरलं गेलं आणि ते साहजिकच आहे ज्यावेळेस आपल्या हातातून एखादा देव वगैरे जर खाली पडला तर आपल्यालाही भीती वाटते त्याच पद्धतीने ते, ते संपूर्ण कुटुंब घाबरल्या गेलं की मूर्तीला तडा असा अचानक एकाएकी कसा काय गेला ना मूर्ती पडली होती ना मूर्तीला कुठल्या पद्धतीत काही त्रा म्हणजे काही त्रास देण्यात आला होता किंवा काय तरी देखील त्या मूर्तीला तडा गेला होता ते घाबरले त्यानंतर त्यांनी ती मूर्ती तशीच उचलून ठेवली आणि एक त्यांच्या ओळखीच्या ब्राह्मणांना त्यांनी विचारायला गेले की असं काय झालं आहे की मूर्ती अचानक अशी खराब कशी गेली झाली किंवा मूर्तीला असा तडा का गेला तर त्यांच्या ओळखीच्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की जी मूर्ची मूर्ती आहे ती खंडित झालेली आहे तिला तडा गेला म्हणजे ती गे मूर्ती खंडित झालेली आहे तर ती मूर्ती तुम्ही काय आता घरामध्ये ठेवू नका कारण खंडलेल्या किंवा खंडित झालेल्या तडा गेलेल्या मूर्त्या फोटो हे घरामध्ये ठेवायचे नसतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या ब्राह्मण काकांनी त्यांना अशा पद्धतीत समजावल्यानंतर तर त्यांनी त्या काकांना प्रश्न विचारला की असं का झालं असावं की मूर्तीला म्हणजे कुठल्याही प्रकारचा त कुठल्याही प्रकारे ती मूर्ती पडली नाही काही नाही तर मूर्तीला तडा का गेला असावा तर त्या ब्राह्मण काकांनी त्यांना एक उत्तर दिलं की स तुमच्या घरावर एखादं मोठं संकट येणार असेल ते संकट स्वामींनी तुमच्या स्वामी, स्वामी सेवेमुळे स्वतःवर ओढून घेतलं त्यामुळे त्या मूर्तीला तडा गेलेला असू शकतो हे कारण सांगितल्यानंतर त्या का दादा ते जे दादा आहेत रत्नप्रभू हे दादा त्यांच्या डोळ्यात अ अक, अक्षरशः आश्रू आले की घरावरचं संकट किंवा कोणावरही काही संकट येणार असेल ते स्वामींनी स्वतःवर घेतलं आणि ते संकट टळलं घरावरचं पण ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये त्यांचा खूप जीव होता कारण त्यांनी अत्यंत प अत्यंत म्हणजे त्यांच्या एक जी अटॅचमेंट असते ती त्या मूर्तीसोबत झालेली होती खूप प्रेमाने त्यांनी ती मूर्ती आणली होती आणि त्या मूर्तीचं किंवा स्वामींचं ते, कि ते खूप प्रेमाने सगळं करत होते त्यामुळे ती मूर्ती विसर्जित करणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं परंतु खंडित झालेली मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवायची नाही असंही ब्राह्मण काकांनी सांगितल्यामुळे त्यांना नाईला जाणे काळजावर दगड ठेवून ती मूर्ती विसर्जित करावी लागली त्यानंतर त्यांनी ती मूर्ती विधिवत त्यांनी आपल्या नागपूरच्या नदीमध्ये प्रवाहित केली आणि विसर्जित केली त्यानंतर ते बराच वेळ तिथे शांतपणे बसून राहिले त्यांना खूप वाईट वाटत होतं मूर्ती त्यांनी विसर्जित केल्यानंतर एक प्रकारे आपण म्हणजे त्यांना खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा ते त्यांना त्याचसोबत त्यांच्या कुटुंबाला कारण संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांना स्वामी सेवेची जणू सवयच झालेली होती त्यानंतर ते घरी आले घरामध्ये आल्यानंतर डिस्कशन झालं बोलणं वगैरे झाल्यानंतर सगळ्यांमिळून एक विचार झाला की मूर्ती आणू आपण परंतु अक्कलकोटला जाऊनच आणू अक्कलकोटला गेल्यानंतर आपण नवीन मूर्ती आणू पुन्हा तिची प्राणप्रतिष्ठापना करू आणि आपल्या घरामध्ये स्थापन करू असं असं सगळ्यांचं मिळून ठरलं पण बरेच दिवस झाले तरी अक्कलकोटला जाण्याचा जा मात्र योग येत नव्हता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण म्हणजे असं ठरवतो की अक्कलकोटला जाऊ किंवा कुठल्या देवाला जाऊ परंतु आप आपल्याकडे असं म्हटलं जातं किंवा ते खरंही आहे जोपर्यंत देव आपल्याला त्याच्या दारी बोलवत नाही तोपर्यंत आपलं जाणं काही होत नाही ही गोष्ट खरोखर खरी आहे माझंही बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की दे अक्कलकोटला जायचं अक्कलकोटला जायचं किंवा आमच्या कुलदेवीला जायचं होतं आम्हाला परंतु ती गोष्ट शक्य होत नव्हती आणि या महिन्यात दोन्हीकडेही आमचं एकदम अचानकपणे जाऊन येणं झालं माहूरलाही आम्ही आमच्या कुलदेवीला जाऊन आलो आणि अक्कलकोटलाही एकदम अचानकपणे जाणं झालं आणि दोन्हीकडेही माझं दर्शन झालं तसंच त्या त्या दादांचं अक्कलकोटला जाणं काही शक्य होत नव्हतं ते दादा अक्कलकोटला जाणं म्हणजे त्यांना काही जाणं जमलं नाही मूर्ती विसर्जित करून जवळपास एक महिना होत आला होता परंतु त्यांनी ती जिथे ती स्वामींची मूर्ती ठेवलेली होती तिथे अजूनही अखंड ज्योत चालू ठेवलेली होती तिथे ते, ते स्वामींसाठी पाणी भरून ठेवत खडीसाखरेचा नैवेद्य दे लावत होते आणि फुलंही वाहत होते जिथे त्यांनी ते स्वामींची मूर्ती आधी ठेवलेली होती तिथे तर त्यांची ही स्वामी सेवा नित्यनेमाने चालू होती मूर्तीला आता विसर्जित करून जवळपास एक महिना झालेला होता एक दिवस रात्री त्या दादांना स्वप्न पडलं त्यांनी जी मूर्ती विसर्जित केलेली आहे ती मूर्ती अचानकपणे नदीच्या काठावर आलेली आहे असं स्वप्न त्या दादांना मूर्ती विसर्जित केल्यानंतर एक, के एक महिन्यानंतर पडलं हे स्वप्न पडल्यानंतर ते दादा थोडेसे विचलित झाले त्या रात्री त्यांना काही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले आंघोळ वगैरे आवरलं आणि आपोआप त्यांचे पावलं नकळतपणे नदीच्या दिशेने वळाले ते ज्या ठिकाणी त्यांनी मूर्ती विसर्जित केली के होती त्या ठिकाणी गेले नदीच्या तिथे गेले आणि तिथे आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं त्यांनी नंतर तिथे जिथे मूर्ती विसर्जित केली तिथेही पाहिलं पण तिथेही कोणीच नव्हतं ना मूर्ती होती मग ते दादा पंधरा मिनटासाठीच ध्यानस्थ बसले नदी तिरीच एकदम शांत असे त्यांनी ध्यान लावले पंधरा मिनटासाठी ते एकदम शांत ध्यानस्थ बसले पंधरा मिनटानंतर ते ज्यावेळेस त्यांनी डोळे उघडले त्यान त्यावेळेस त्यांना नदीतून आपल्याकडे काहीतरी येत आहे असा अन असा भास झाल्यासारखं वाटलं त्यानंतर तेनन त्यांनी पुन्हा पाहिलं तर त्यांना परत तसंच दिसलं की नदीतून आपल्याकडे काहीतरी येत आहे तर त्यांनी परत एकदा व्यवस्थित पाहिल्यानंतर जी मूर्ती त्यांनी एक महिन्यापूर्वी विसर्जित केली होती जी अखंड आणि भरीव मूर्ती होती एक महिन्यापूर्वी त्यांनी ती विसर्जित केली होती नदी प्रवाहामध्ये ती मूर्ती त्यांना आपल्याकडे येत आहे असा भास झाला आणि तो भास नव्हता तर ती सत्यता होती ती मूर्ती नदी तीराकडे म्हणजे नदी काठी येत होती हे हा एक सत्य अनुभव आणि सत्य साक्षात्कार आहे त्यांनी तो अनुभव अनुभवला स्वत अनुभवला त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की एक महिन्यापूर्वी आपण जी भरीव मूर्ती विसर्जित केलेली आहे जी खंडित झालेली होती म्हणून त्यांनी विसर्जित केलेली होती ती मूर्ती स्वतःहून आपल्याकडे येत आहे या गोष्टीवर त्यांचा खरोखर विश्वास बसत नव्हता त्यांच्या मनामध्ये सतत त्या गोष्टी चालू होत्या की स्वामींची मूर्ती खंडित झाली आपल्याला नवीन मूर्ती आणायची आहे ती जी मूर्ती विसर्जित केली त्यामध्ये त्यांचा खूप जीव अटकलेला होता अशा पद्धतीने ते दादा सांगतात की कदाचित स्वामींना कळलं असेल की माझी म्हणजे जीव लागत नाही आहे त्यांच्याशिवाय त्यामुळे ती मूर्ती त्यांनी ती मूर्ती जी होती ती परत आपल्याकडे आली असं ते सांगतात त्यानंतर त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे त्या मूर्तीला कुठेही तडा गेलेला नव्हता ती मूर्ती परत जशीच्या जशी जशी नवीन मूर्ती असते तशी एकदम अखंड अशी बिना तडा गेलेली मूर्ती झाली होती ही बातमी पाहता पाहता सगळीकडे पसरली अनेक लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही तो खरा व्हिडिओ आहे रियल व्हिडिओ आहे अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही गोष्ट घडलेली आहे ही घटना घडलेली आहे त्या दादांचा विश्वास बसत नव्हता की ही खरोखर ही गोष्ट झालेली आहे आणि सगळीकडे ही बातमी पसरल्यानंतर बऱ्याच जणांनी त्याचे व्हिडिओ काढले त्यानंतर ते दादांनी ती मूर्ती बाहेर काढून त्या मूर्तीची परत म्हणजे आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी आपल्या घरामध्ये बऱ्या म्हणजे मोठ्या प पद्धतीत हवन केलं गा वाजत गाजत स्वामींची मूर्ती आपल्या घरी नेली आणि जिथे त्यांनी पहिल्यापासून ती मूर्ती स्थापन केली होती तिथे त्यांनी ती मूर्ती स्थापन केली बरेच लोक या हा चमत्कार पाहण्यासाठी तिथे आले होते बऱ्याच लोकांनी स्वामींचा हा साक्षात्कार डोळ्याने पाहिला पाहि स्वामींना साष्टांग दंडवत केलं काहींनी मुजरा केला बऱ्याच लोकांनी आपल्या पद्धतीने स्वामींना नमस्कार केला त्यानंतर या दादांनी ही मूर्ती आपल्या घरी वाजत गाजत नेऊन तिची परत प्राणप्रतिष्ठा केली मोठं हवन केलं आणि स्वामींना म्हणजे स्वामींना कदाचित कळलं असेल की आपला भक्त आपल्याविना किती व्याकुळ आहे त्यामुळेच स्वामी त्यांच्याकडे परत आले असे हे दादा म्हणतात हा साक्षात्कार त्यांच्या बाबतीत खरा घडलेला आहे म्हणजे ही गोष्ट सोपी नाही आहे की म्हणजे पाण्यामध्ये मूर्त्या सहज बुडतात हे आपल्याला माहिती आहे पण ही मूर्ती पुन्हावरती येऊन म्हणजे त्या दादांकडे परत गेली हा स्वामींचा साक्षात्कारच आहे आणि यातून परत एक प्रचिती अशी होते म्हणजे स्वामीने म्हणता नेहमी म्हणतातच की भिवू नकोच मी तुझ्या पाठीची पाठीशी आहे पण अजून एक स्वामींचं वाक्य आहे ते म्हणजे हम गया नाही जिंदा आहे हीच गोष्ट हीच प्रचिती या अनुभवातून येते आपल्याला हाच एक छोटासा अनुभव होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता स्वामी आपली प्रचिती आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला देत असतात अशाच पद्धतीने त्यांनी ते या दादांनाही दिली जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ